भटांच्या पराक्रमाची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की ज्या मराठ्यांच्या पराक्रमामुळे प्रत्येक मराठ्यांच्या प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये जे अभिमानाने छाती फुगून येते असा प्रसंग आपल्या समोर सादर करत आहे. संताजी घोरपडे असं नाव ऐकताच आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी येत होतं त्यांचा सार्थ पराक्रम आणि त्यांनी केलेली औरंगजेब बादशाची भजते. जेव्हा स्वराज्याचे दुसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी शंभू छत्रपतींच्या निधनानंतर जेव्हा रायगड सोडला ही बातमी जेव्हा मुघलांना कळाली तेव्हा मुघलांच्या फौजा तिकडे राजाराम महाराज तिकडे मुघलांच्या फौजा राजाराम महाराजांचा मुक्काम हा प्रतापगडला होता. तर त्या प्रतापगडला हे मुक्काम पडला होता राजाराम महाराजांनी तिथे जास्त काळ न थांबता त्यांनी पन्हाळ्याला आश्रय घेतला. तर त्या घाटालाही त्यांचा तिथेच वेळा पडला गेला आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर घटकोट किल्ल्यांनाही वेळा पडला होता. राजाराम महाराज प्रत्येक किल्लेदारांचे ठाणेदारांचे मन दर्या उंचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचवेळी संताजी आणि धनाजी या शूरवीरांच्या पराक्रमामुळे मराठ्यांच्या मन दर्या उंचवण्याचा एक महान प्रयत्न झाला गेला. औरंगजेबादच्या छावणी वरून पुण्यामध्ये आला होता तो त्याचो तिथून आपल्या सैन्याला स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आपले सैन्य पाठवत होता. तर त्यातले काही गडगड किल्ले हे मुघलांच्या ताब्यात गेले होते. ते काही किल्ले हे अद्याप झुंजत होते. त्यावर संताजी आणि धनाजी यांनी ठरवलं जो औरंगाबादच्या जे आपल्या स्वराज्यावर सैन्य पाठवण्यात असेल तर त्याच्याच जागेवर जाऊन त्याच्याच कंबर मोडलं तर. आणि ठरल्या नियोजनाप्रमाणे धनाजीराव आपल्या सैन्यासह शाहुद्दीन खान म्हणजेच मुघलांचा एक सरदार त्याच्यावर चालून जातात. आणि इकडे संताजीराव आपल्या 2000 स्वारांनिशी त्यासोबतच विठोजी चव्हाण हा शूरवीरही त्यांच्यासोबत होता. त्याचबरोबर संताजीरावांनी आपल्या 2 बंधूही सोबत घेतले होते. संताजीराव आपल्या मोहिमेला निघाले. वाटेमध्ये जात असताना त्यांना रात्रीचे पहारेकरी भेटले. त्यांनी विचारलं संताजीरावांना काय बाबा कुठे चाललंय. त्यावर संताजीरावांनी उत्तर दिलं. संताजीराव म्हणाले काय नाही ते औरंगजेबचे शिरक्यांचे आलेलो आता जमीना पूर्ण झाला आता पुन्हा माघारी निघायशिवाय. आणि त्यानंतर त्यांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर संताजीराव घुसले आणि दिला त्यांचा त्या औरंगजेबच्या छावणीला. मात्र मराठ्यांच्या तर कोणाच्या सैन्याने औरंगजेबच्या सैन्याची दानदान घडवली गेली. त्या औरंगजेबच्या तंबूचा कापला गेला तंबूचा कळस हा छाटला गेला. त्यावेळी नशीब त्या औरंगजेबचं तो औरंगजेबादच्या त्या छावणीमध्ये त्या तंबू मध्ये नव्हता नाही त्या औरंगजेबची कवर तिथंच बांधली गेली असते. त्यानंतर संताजीराव आपल्या गटागटांविषयी त्या छावणीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी सिंहगडच्या पायथ्याशी आले. सिंहगडचा किल्लेदार खाली आला. त्यांचा विचारपूस झाली. जखमींना सिंहगडावर पाठवण्यात आले आणि राहिले जखमींना सिंहगडावर पाठवण्यात आले. संताजीरावांनी आपले राहिलेले सैन्य हे सिंहगडच्या जाळीमध्ये ठेवले. तिथे काही मुक्काम करण्यात आला. त्यानंतर संताजीरावांनी रायगडाचा संतान बांधत त्या रायगडाला झुल्पिकाणाचा वेढा पडला होता त्या रायगडाच्या झुल्पिकाण्यावर त्यांना ते आक्रमण केलं की झुल्पिकाणाला काही कळायची आताच त्याचं मोठं नुकसान करून त्याचे तब्बल 5 हत्ते आणले. त्यानंतर संताजीराव आणलेले 5 हत्ते आणि तो आणलेला सोन्याचा कळस आणि राजाराम महाराजांचा समोर नजर केला. राजाराम महाराजांनी बोसून त्यांना पदव्या सन्मान योग्य ते अलंकार वज्रभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्या संताजीरावास मंगल अवतार म्हणजेच राज्याचा आधारस्तंभ हा किताब देण्यात आला. विठोजी चव्हाण या श्रीमंत पात्र हा किताब देण्यात आला. संभाजी महाराजांच्या निधनानंतर पसरलेल्या या काळ्या अंतरात जशी वीज संपून जावी तसा संताजीचा पराक्रम हा संपून गेला. शंभू छत्रपतींच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा संताजी
आणि दादाजी या शूरवीरांनी समर्थपणे संभाळले. जय महाराष्ट्र.